भेंडे, फ्लॉवर, कोबी ह्या भाज्या नेहमीच खातो, तर हे काहीतरी वेगळं. आणि ज्या आत्ता आत्ता स्वयंपाक करायला लागलेल्या मुली आहेत त्यांच्यासाठी असं भाव वेगळी भाजी वगैरे असं व्हिडिओ जर का केला तर त्यांना करायला खूप बरं पडतं. म्हणून हा माझा एक प्रयत्न. आणि भाजी करताना मी भाजी शिजल्यावर मीठ टाकलेलं आहे त्याच्यात, म्हणजे हळद मसाला हे आधी टाकते आणि भाजी शिजल्यावर मीठ टाकते, कारण मी ते सांगितलं नाही आहे व्हिडिओमध्ये, म्हणून मी आत्ता सांगते. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळे काय होतं की माझा उत्साह वाढतो आणि मग मी नवीन नवीन रेसिपी करत असते. थँक्यू. ही आहे तोंडली. तोंडली अशी हिरवीगार आणि अशी घट्ट अशी बघून घ्यायची, म्हणजे ती ताजी असतात. ही आता एक 5 मिनटं पाण्यात ठेवून नंतर स्वच्छ धुऊन आणि कापून घेणार आहे. आणि कापली की मग तुम्हाला दाखवते. तोंडलं कापताना हे असं मागचं आणि पुढचं असं थोडासा पार्ट काढून टाकायचा, हे बघा. आणि तोंडलं असं कापायचं. तोंडल्याची भाजी उभी कापून पण करता येते आणि गोल कापून पण करता येते. आणि तोंडलं कापून झालं की लगेच ताबडतोब पाण्यात टाकायचं, कारण तोंडली चिकट असतात, मग आपला हात चिकट होतो आणि डाग राहतो. म्हणून हे बघा, ही तोंडली कापलं की लगेच असं पाण्यात टाकायचं. हे बघा, अशी सगळी तोंडली मी आता कापून घेते. हे बघा, आपण आता तोंडली आणि बटाटे असे, बटाटे पण असे कापायचे, बारीक बारीक असे कापायचे, असे आपण कापून घेतलेले आहेत. आणि आता तोंडली साधारण 1/2 किलो आहेत, एक बटाटा आहे, त्याला एक कांदा कापलेला, त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता तोडून घेतला आहे, स्वच्छ धुऊन कापलेली कोथिंबर, ह्यातलं थोडंसं ओलं खोबरं, मीठ, तेल आणि हळद मसाला, मोहरी, हिंग, एवढं साहित्य लागणार आहे. ही तोंडली आणि बटाटे असे मी पाण्यात टाकलेले आहेत. आपण कापता कापता लगेच ते पाण्यात टाकायचे, कारण तोंडली नुसती कापत बसलं तर मग आपले हात चिकट होतात आणि बराच वेळ तो चिकटपणा राहतो. म्हणून एक तोंडलं कापलं की लगेच पाण्यात टाकायचं. आता ही मी ह्याच्यात काढून घेते. आता ही कढई मी गॅसवर तापत टाकलेली आहे, ह्याच्यात मी 2 पाया तेल टाकते. आता हे तेल तापलं की ह्याच्यात मोहरी, जिरं आणि हिंग आणि कढीपत्ता असं टाकायचं. तेल तापलेलं आहे चांगलं. आता मी ह्याच्यात मोहरी, थोडस जिरं अंदाजाने टाकायचं असं टाकते. आणि हा कढीपत्ता गॅस बारीक करायचा आणि थोडासा चिमूटभर हिंग असं टाकायचं. आता कढीपत्त्यावर हा कांदा टाकलेला आहे. आता हा कांदा थोडा परतवायचा आणि त्याच्यावर तोंडली आणि बटाटे टाकायचे. आता हे बघा, हे तोंडली आणि बटाटे हेही ह्याच्यावर टाकते. भाजी थोडीशी टाकायची आणि मग घाटून घ्यायची आणि मग बाकीची भाजी टाकायची, म्हणजे मग ती चांगली मिक्स होते. ही पहा, ही अशी थोडीशी घाटायची आणि मग घाटली की मग त्याच्यावर थोडासा हळद मसाला टाकायचा अंदाजाने. साधारण एवढी 1/2 चमचा हळद आणि मसाला तुमच्या अंदाजाने आवडीप्रमाणे टाका. मी साधारण एवढा 1/2 चमचा मसाला टाकलेला आहे. आणि मग त्याच्यावर परत उरलेली भाजी टाकायची, म्हणजे चांगलं मिक्स होतं ते. मला बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली, आता नुकत्या नवीन ज्या मुली छोट्या स्वयंपाक करतात त्यांनी, की काकू भाज्या दाखवा. म्हणून मग मी ही वेगळी अशी तोंडलीची भाजी, कारण नेहमी कसं आपण भेंडी, फ्लॉवर, कोबी ह्या नेहमी खातो,
आणि ह्या भाज्या पण पोटात जायला पाहिजेत. म्हणून मग मी म्हटलं की जरा वेगळी भाजी दाखवू, म्हणून तोंडल्याची भाजी दाखवायला घेतली. आता ही भाजी घाटून झालेली आहे. आता ह्याच्यावरती आपण ताटली ठेवणार आहोत, कारण बटाटा शिजायला पाहिजे. ताटली आणि त्या ताटलीवर थोडंसं पाणी ठेवायचं, पण पाणी आतमध्ये नाही जाता कामा, म्हणजे बटाटा शिजेल. हां, आता ही ताटली काढायची, अशी हळूच काढायची, त्यातलं पाणी नाही पडता कामा आतमध्ये. आणि परत हलवायचं असं 2-3 वेळा करायचं. बटाटा शिजला की मग झाली. हे पहा, हे असं हलवायचं. आणि हा बटाटा आहे, हा जरा असा दाबून बघायचा. नाही शिजायचा. परत आता मी झाकण देऊन ठेवणार. हे पहा, हे परत असं झाकण त्याच्यावर देऊन ठेवलं. हां, आता आपण झाकण काढून बघूया बटाटा शिजलाय का. हळूच काढायचं, पाणी चांगलं नाही पाहिजे. आणि मी भाजी सालची करूया. हा इझिली मोडला गेला, छान शिजलाय, म्हणजे ही भाजी झाली. आता ह्याला आपण थोडस खोबरं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाका, असं काही प्रमाण नाही. आणि थोडीशी कोथिंबीर. अशी टाकायची आणि गॅस बंद करायचा. ही बघा, आपली तोंडल्याची भाजी तयार.